काल आपण पण थोडा उशीर झाल्याचा उतारा एक पूर्ण केलाय. आज आपल्याला लिहायचे उतारा दोन चे प्रश्न उत्तर. आधी पुस्तक काढा, उतारा दोन मार्क करून घ्या. उतारा दोन आपला सुरू होत आहे पान नंबर 22. माझ्या बाबांनाही इथपासून तर पण थोडा उशीर झाला. ठीक आहे, मी दोन्ही शब्द सुरुवात आणि शेवटचे लिहून देते, तुम्ही बुक मध्ये मार्क करून घ्या. उतारा एक, सॉरी उतारा दोन, सुरुवात कुठून आहे? माझ्या बाबांनाही कोण थोडा उशीर झाला. कृती एक, कृती एक रिकाम्या जागा होता. पहिली रिकामी जागा आहे. रिकामी जागा साठी लढताना बलिदान द्यावं लागतं. या दोन रिकाम्या जागांमध्ये कोणते शब्द आहेत ते तुम्हाला उतारा वाचून लिहायचे आहेत. मी लिहून देणार नाही, उतारा वाचा, उत्तर लिहा. कृती दोन, नावे किंवा कोणते लिहा. पहिलं, साऱ्या गावात मिठाई वाटणारे. साऱ्या गावात
याचं पण उत्तर तुम्हाला कुठे मिळणार आहे? उतारामध्ये सगळे उत्तर आहेत, ते तुम्हाला लिहायचे आहे. बघा आता तुमच्या पुस्तकामध्ये हा प्रश्न आहे. कारगिल दिसलं, कारगिल लिहिलेलं. आता कारगिल विषयी असे शब्द शोधायचे आहेत तुम्हाला. कसा होता कारगिलचा जो प्रदेश होता तो कसा होता? चार गोष्टी, चार विशेषण त्याच्यातन शोधायचे आहे. बघा कसा कसा होता. तुम्हाला काय करायचं आहे, इथे तुमच्या कॉपीच्या मध्ये कारगिल शब्द लिहायचा. ठीक आहे, कारगिल. त्यानंतर काय करायचंय, असे इकडे एक दोन आणि तीन, इथे तीन शब्द तुम्ही लिहिणार आहे, ब्रॅकेट पूर्ण करणार आहे. ठीक आहे, आता पाच एक चौथा भूमीच्यासाठी जागा कॉपीत राहणार नाही, अशा वेळेस आपण एक बाण थोडा खाली करू, एक शब्द इथे पण. ठीक आहे, आता काय काय पहा, कसं होतं कारगिलचं हवामान, कसं होत, कसं होत, अतिशय खडतर हवामान. त्याची काय आहे, खडतर हवामान. कारगिल ठिकाणचे विशेष वर्णन करणारे पाठात आलेले शब्द, वेगळं सांगणारे की कारगिलचं हवामान कसं होतं, का पडत कस होत, पडत. त्यानंतर पडत हवामान, त्यानंतर दुर्गम प्रदेश, त्या ठिकाणी सहजासहजी जाता येत नव्हतं, त्या म्हणतात दुर्गम प्रदेश. त्यानंतर अतिशय थंड हवामान, त्यानंतर
तनावपूर्ण सीमा तनाव सीमा जर प्रश्न लिहायचा असेल तर तुमच्या वही मधला सातवा प्रश्न याच्या आधी तुम्ही लिहू शकता. बघा कारगिल या ठिकाणचे वर्णन करणारे शब्द करणारे शब्द कोणते या ठिकाणचे वर्णन करणारे शब्द कोणते खडतर हवामान दुर्गम प्रदेश अतिशय थंड हवामान आणि तणावपूर्ण सीमा. ठीक आहे बघा आता खाली शब्दांशी खेळूया. मन शब्द असलेले पाठातील वाक्प्रचार लिहा. मन हे शब्द हा शब्द ज्याच्यामध्ये आलेला आहे असे पाठातले वाक्प्रचार तुम्हाला लिहायचे आहेत. त्यानंतर आहे पाहुणे रावळे याला काय म्हणतात जोड शब्द पण भाजीपाला भाजी भाकरी याला म्हणतात जोड शब्द. तसाच याच्यामध्ये आहे पाहुणे रावळे असे काही शब्द आपल्या आपण जोड शब्द शोधू शकलो पाहिजे. अजून कोणते आहेत मी तोंडी तुम्हाला सांगू शकते घाबरा घुबरा त्यानंतर कावरा बावरा सण वार कपडा लत्ता घरदार पाला पाचोळा हे सगळे काय आहेत जोड शब्द आहेत. भाजीपाला तर याच्यातल्या काही जे शब्द तुम्हाला जोड शब्द येतात त्याच्यातला आपल्याला वाक्यात उपयोग करायचा. आता समजा उदाहरण घेऊ आपण एक भाजीपाला हा जोड शब्द आहे या भाजीपाल्याचा वाक्यात उपयोग करायचा. आईने बाजारातून भाजीपाला आणला किंवा आईने मला भाजीपाला आणायला बाजारात पाठवले. तुमच्या जी योग्य वाटते वाक्यरचना तशी तुम्ही करू शकता पण वाक्यरचना योग्य असावी ज्याच्यातून पूर्ण अर्थ समजावा. बघा आता ओळखा पाहू काही कोडी आहेत तुम्हाला माहित आहे ना की ते हे जे कोडे असतात त्याचे उत्तर त्याच्यानुसार आपल्याला शोधायचे. पहिलं कोड तुम्हाला ओळखायचं आहे हात आहेत पण हलवत नाही. हात आहेत पण हलवत नाही कशाचे हात खुर्चीचे हात हा शब्द ऐकलाय तुम्ही की ज्याच्यावर आपण हात ठेवतो खुर्चीला असतात ते साईडला तर त्याला आपण म्हणतात खुर्चीचे हात पण ते हात आहेत आपले हात हलतात खुर्चीचे हलतात का नाही. मग इथे काय शब्द येईल काय उत्तर येईल हात आहेत पण हालत नाही खुर्ची. पाय आहेत पण चालत नाही टेबलचा पाय डेस्क तुम्ही जिथे अभ्यासाला बसता त्या टेबलचा किंवा शाळेमध्ये डेस्क असतात बेंच असतात त्याला पण पाय म्हणतो पण ते पाय स्वतःहून चालतात का नाही तुम्हाला उचलून न्यावे लागतात. दात आहेत पण चावत नाही कंगव्याचे दात कंगव्याला जे रेषा रेषा असतात त्याला म्हणतात कंगव्याचे दात. नाक आहे पण श्वास घेत नाही सुईला एक छिद्र असते त्याच्यामध्ये आपण दोरा घालतो त्याला म्हणतात सुईचं नाक पण श्वास घेते का ते नाही. केस आहेत पण कधी विंचरत नाही त्याला केस आहेत पण ते कधीही विंचरल्या जात नाहीत असा म्हणजे ब्रश. ब्रशचे केस आपण त्याचा काही ब्रश असतात मऊ त्याचे धूळ झटकण्यासाठी आपण वापर करतो वेगवेगळ्या प्रकारचे ब्रश येतात तर त्याचे जे त्याला कधी प्लॅस्टिकचे केस असतात कधी मऊ अशा काही वस्तूंनी बनवलेले केस असतात पण त्याला केस म्हणतात पण ते कधीही विंचरत नाही आपण त्यांनी आपण दुसऱ्या गोष्टी कामात आणतो
असा तो ब्रश। तो हे झाले या कोड्यांचे उत्तर। अशी तुम्हाला काही कोडी येत असतील तर ती तुम्ही आपल्या मित्रांना घाला आणि त्याचा एक वेगळा आनंद घ्या। ठीक आहे, आता एक मला सूचना द्यायची आहे की आपण जेव्हा उतारे मार्क करतो पुस्तकातले आणि त्याच्यावरचे प्रश्न सोडवतो, काही कृती सोडवतो, पण मी आता या एवढ्या मोठ्या धड्याचे दोनच उतारे केले, पण उतारा हा छोटा पण असू शकतो, त्याच्यावर वेगळे प्रश्न पण येऊ शकतात, त्याची उत्तरं तुम्हाला उतारा वाचून शोधून लिहायची असतात। ठीक आहे, जसं आपण अपठित उतारा लिहितो तो आपण अभ्यास नसतो केलेला, पण जे प्रश्न येतात ते उत्तर आपण लिहू शकतो। म्हणून पेपरमध्ये यायला एवढा मोठा उतारा येऊ शकत नाही, छोटे छोटे उतारे असतात, त्याच्यावर प्रश्न पण वेगळे असतात, ते वाचून तुम्हाला उत्तर सोडवता यायला। ठीक आहे, बाकीचं आपण पुढच्या पिरियडला घेऊ।